अचानक औरंगजेबाच्या एवढ्या औलादी या महाराष्ट्रामध्ये कुठनं पैदा झाल्या याचा शोध आपल्याला लावावा लागेल। याच्या पाठीमागे कोण आहे हे देखील लावावं लागेल। जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे याकरता या औलादी तर पैदा झाल्या नाही ना, हे देखील आपल्याला तपासून बघावं लागेल। उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं 8 वर्ष, तेव्हा असे औरंगजेब जिवंत झाले नाही। तुमच्याच काळात वर्षभरामध्ये औरंगजेब कबरीतून का बाहेर काढले जात आहे याचं उत्तर द्या। जरा द्यायला पाहिजे। दंगली विरोधी पक्ष कधी घडवत नाही। दंगली घडवण्याचा इतिहास उत्तर प्रदेशपासून बिहारपर्यंत, महाराष्ट्रापर्यंत, दिल्लीपर्यंत हा कोणाचा आहे हे याची इतिहासात नोंद आहे। तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही खरे दंगलखोर शोधा। या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। दंगली सोडून द्या। रोज महिलांचे खून होत आहेत। आज ठाण्यामध्ये एका महिलेच्या 100 तुकडे केले मुख्यमंत्र्यांच्या, बरं का? काल मुंबईमध्ये वसतिगृहामध्ये एक हत्या आत्महत्या प्रकरण घडलं। काल शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे ऑन एअर एका चॅनलवरती बोलत असताना या विषयावर, कोल्हापूरच्या दंगलीवर मिंदे गटाचा, बरं का, एक प्रवक्ता म्हणून घेणारा माणसानं ऑन एअर फोन करून त्याला ठार मारण्याची धमकी दिली। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असताना हे त्यांना शोभतं का? ते असं विचारतात आम्हाला? अचानक इतके औरंगजेब कसे निर्माण झाले? हे औरंगजेब तुमच्या अवतीभोवती निर्माण झाले, तुम्ही त्यांना ताकद देताय। आणि देवेंद्र फडणवीस इतिहासात नोंद राहील की तुमच्यासारखा कमजोर गृहमंत्री असल्यामुळे महाराष्ट्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये इतका मागे पडला। तुमच्याकडनंही आमच्या अपेक्षा नाही। तुमच्याकडून तुमचे आणि आमचे काही मतभेद असू शकतात, आपले राजकीय मार्ग वेगळे झाले असू शकतात, पण तुमच्या कार्यक्षमतेवरती आमचा पूर्ण विश्वास असताना महाराष्ट्र आज रसात आला जातो। प्रश्नपत्र दुबे